यासाठी म्हणून पुण्यवान आहात की आपण अर्हतांच्या भूमीमध्ये वास्तव्य करताय. एकीकडे इथे त्रिलक्ष्मी लेण्या आहेत, ज्या लेण्यामध्ये एकेकाळी अर्हत भिकूंचं वास्तव्य होत. ह्या लेण्या या जगतातील या देशातील फार कमी शहरांना तालुक्यांना गावाला लाभलेल्या आहेत. हा संपूर्ण राजमार्ग होता त्या काळामध्ये, आणि या राजमार्गावर निर्माण केलेल्या ह्या लेण्या आहेत की ज्या भिकूंच्या निवासस्थानासाठी वास्तव्यासाठी त्यांना ध्यान करण्यासाठी आणि त्यांनी तिथून धर्माचा प्रचार आणि प्रसार करावा या शुद्ध हेतूने निर्माण केलेल्या ह्या लेण्या आहेत. गुजरातेपासून तुम्ही जर पाहाल कच्छ, त्यानंतर मुंबईमध्ये संपूर्ण एरियामध्ये मुंबईमध्ये लेण्याच लेण्या आहेत. मुंबईतून बाहेर पडलो आपण की कल्याण ठाणे परिसरामध्ये लेण्या आहेत, तसंच पुढे आल्यानंतर इथे नाशिकला लेण्या आहेत. मुंबईतून पुणे साईडला तुम्ही जर गेला तर तिकडे कारले भाषा भेडचे लेण्या आहेत. पुण्याकडून पुढे गेलात तर कराडला सातारा लेण्या, गोव्यापर्यंत लेण्या आहेत. आणि या भागामध्ये तुम्ही जर पाहाल तर नाशिक, नाशिक संपलं की पुढे गेले पुन्हा औरंगाबादला लेण्या आहेत. औरंगाबादच्या पलीकडे 100 किलोमीटर अजंठा आहे, तिकडेही लेण्या आहेत. आणि असा एकूणच हा जो प्रदेश आहे बुद्ध लेण्यांनी नटलेला आहे, आणि बुद्ध लेण्यांच्या या शहरामध्ये तुम्ही वास्तव्य करताय, आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या प्रति मी मंगलमयती विशेष मंगल कामना व्यक्त करतो. लेण्यांच्या परिसरात तर तुम्ही राहताच राहताय, पण त्याही पुढे तुम्ही अधिक पुण्यवान ठरलात की या शहराला आणि या परिसराला एका बोधिसत्वाचा सहवास लाभलेला आहे. बोधिसत्वाची ही कर्मभूमी ठरलेली आहे नाशिक नगरी. या शहरामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांनी आपल्याला जीवांचं दान दिलं, ज्यांनी एकदम खितपत पडलेल्या एकदम ज्याला काय म्हणून अस्पृश्य असलेल्या समाजामध्ये मेलेल्या समाजाला जिवंत करण्यासाठी त्यांच्यामध्ये नवचैतन्य नवीन ऊर्जा निर्माण करण्या हेतू बाबासाहेब आंबेडकरांनी याच नाशिक नगरीमध्ये काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. मला की बाबासाहेबांवरती दगडफेक झाली, सत्याग्रहींवरती दगडफेक झाली, आणि बाबासाहेबांनी जशाच तसं उत्तर मात्र काही दिलेलं नाही आहे. मारामारीची भाषा आणि मारामारीचं कृत्य किंवा तशा प्रकारचा प्रतिकार बाबासाहेबांनी एकूणच कुठेही केलेला नाही आहे. जर आपण बाबासाहेबांचं रायटिंग अँड स्पीचेस पाहिलं, ऐकलं, वाचलं किंवा अजून काही ग्रंथ संपदा बाबासाहेबांची आपण जर वाचली तर आपल्या लक्षात येईल बिलकुल रक्तरंजित क्रांतीच्या बाबासाहेब खिलाफ होते. का? तर ते बोधिसत्व होते. आणि म्हणून जरी दगडफेक झाली काळाराम मंदिराचा सत्याग्रह करताना, तरी सुद्धा संयमाने कायदेशीररित्या बाबासाहेब ते लढा लढले आणि तो लढा बाबासाहेब जिंकले. पण बाबासाहेबांनी निक्षून आपल्या लोकांना हेही सांगितलं आहे की मी हा जो लढा लढतो आहे किंवा काळाराम मंदिराचा सत्याग्रह करतो आहे, मला काही इथे येऊन देव दर्शन करायचं नाहीये किंवा माझ्या लोकांना देवदर्शनाच्या नादी लावायचं नाहीये, तर मला समतेचा लढा माझा पुढे घेऊन जायचा आहे. आम्हीही माणसं आहोत, आम्हाला माणसांचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे यासाठी मी लढतो आहे. त्या 14 कळ्याचं पाणी आम्हाला प्यायचं नव्हतं. जिथे कुत्र्यांचा डुकरांचा म्हशींचा मुक्त संचार होता त्या तळ्यातलं पाणी काही मला प्यायचं नव्हतं आणि माझ्या माणसांनाही पाजायचं नव्हतं. परंतु आम्ही माणसांसारखी माणसं असताना देखील तुम्ही आमच्या सावलीचा विचार करताय. सार्वजनिक तलावामध्ये डुकरांना म्हशींना गुरांना मुक्त संचार करू देताय आणि आम्हाला त्यापासून वंचित ठेवताय. माझा लढा त्यासाठी आहे आणि मी समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी मी म्हणून लढतो आहे. तिथे तुम्ही जर पाहिला तर कधी गेलात ना, तर हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून असं आशयाचं एक वाक्य लिहिलंय बाबासाहेबांचं. आणि म्हणून इथल्या प्रत्येक आपल्या माणसांमध्ये बाबासाहेबांनी नवचैतन्य निर्माण केलं. म्हणून नाशिकची नगरी आणि नाशिकचे लोक त्या अर्थाने पुण्यवान आहात की बाबासाहेबांनी ते काळाराम मंदिर सत्याग्रह केला. नाशिक पासून जवळच असलेल्या आपल्या येवला मुक्तीभूमीमध्ये धर्मांतराच्या पूर्वी 1935 बाबासाहेबांनी 13 अक्टोबरला धर्मांतराची घोषणा केली. ज्या धर्मामध्ये राहूनही आम्हाला छळ होतोय, माणसांसारखी माणसं असून आम्हाला दुर्लक्षित केल्या जाते किंवा आम्हाला आमच्यावरती अन्याय अत्याचार केला जातो आहे, तर अशा धर्मामध्ये आम्ही राहू का असा प्रश्न तेव्हाच्या प्रस्थापित व्यवस्थेच्या समोर बाबासाहेबांनी उभा केला आणि त्या लोकांना सांगितलं की धर्मांतर करणार आहे. इथे सिंह गर्जना केली बाबासाहेब, गरजले बाबासाहेब या येवल्यामध्ये आपल्या 13 ऑक्टोबर 1935 तब्बली 21 वर्षांमध्ये बाबासाहेबांनी भारतातील सर्वच प्रमुख धर्मग्रंथांचा अभ्यास केला.
हिंदूंचे जेवढे काय धर्मग्रंथ आहेत, महाभारत असेल, गीता असेल किंवा अजून कोणते ग्रंथ असतील, उपनिषद वगैरे बाबासाहेबांनी ते वाचले, पुराण वाचलं, बायबलही वाचलं आणि बौद्ध साहित्याचाही अभ्यास केला. तसं तर बौद्ध धर्माचा पगडा, बौद्ध धर्माचा प्रभाव दहावी पासूनच बाबासाहेबांवरती होत आहे आपणास ठाऊक आहे. परंतु सगळ्या धर्मग्रंथांचा तौलनिक अभ्यास करतात बाबासाहेब आणि येवल्याला 1935 ला गरजतात आणि 14 ऑक्टोबर 1956 ला नागपुरात बाबासाहेब बरसतात. ही क्रांती बाबासाहेबांनी केली, ज्यांना धर्मव्यवस्था ज्यांना नाकारत होती, ज्यांना मंदिराच्या पायरीवरती उभं केल्या जात नव्हतं. संत तुका मेळ्याबद्दल तुम्हाला माहिती असेल की संत म्हणून असणारा तो व्यक्ती पंढरपूरला पायरीवरच मरतो शेवटी, पण त्याला मंदिरामध्ये येऊ दिल्या जात नाही. बाबासाहेबांनी हे पाहिलं, अभ्यासलं. रमाईनं जेव्हा बाबासाहेबांकडे तकादा लावला होता की साहेब मला एकदा पंढरपूर दाखवू द्या आणि तेही माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी, तुम्हाला कुणाच्या धमक्या येत आहेत, तुम्हाला मारण्यासाठी पत्र येत आहेत किंवा लोक तुम्हाला द्वेष करतायत, तुमच्याबद्दल एकदम तिटकारा करतायत, तुम्हाला काही बरं वाईट होऊ नये म्हणून मला तिथे जायचं आणि पंढरपुराकडे साकडं घालायचं आहे असं रमाई लागली बाबासाहेबांना म्हणत होती. परंतु बाबासाहेब रमाईला समजून सांगतात की रामू नक्कीच मी तुला तिथे सहज घेऊन जाऊ शकतो, माझ्याकडे मोटार आहे, पैसा आहे, मी बॅरिस्टर आहे, पण तिथे गेल्यानंतर तुझं माझ्यावर प्रेम आहे, तू मला जीवापाड जपतेस, तिथे गेल्यानंतर जर मला देवदर्शनासाठी कोणी विरोध केला, मंदिरामध्ये येण्यासाठी म्हणून मला कोणी विरोध केला तर माझा झालेला अपमान तुला सहन होईल काय? असा प्रश्न जेव्हा रमाईला बाबासाहेबांनी विचारला तेव्हा बाबा रमाई म्हणाल्या की साहेब मला पंढरपूरला जायचं नाही आहे, जर तिथे गेल्यानंतर तुम्हाला अपमानित व्हावं लागणार असेल तर मी त्या पंढरपूरला का म्हणून जाऊ. तर बाबासाहेबांनी वचन दिलं रमाईला की रामू तू थोडं थांब, तुझ्यासाठी मी एक असं पंढरपूर निर्माण करेल की तिथे तुला तिथे कुणालाच कोणी विरोध करणार नाही, तिथे कुणालाच कमी जास्त असं समजणार नाही, तिथे कोणी कुणाशी सोबत भेदभाव करणार नाही, अशा पंढरपुराचं मी निर्माण करेन. आणि बाबासाहेबांनी ते पंढरपूर 1956 ला निर्माण केलं आणि त्या पंढरपूरच्या आपण सगळे वारकरी आहोत. समतेचा लढा लढणारे, बुद्धाची शिकवणूक घेऊन पुढे आणि पुढे जाणारे आणि म्हणून बाबासाहेबांचे सगळे वारकरी आज तुटा फुटात तोटात आणि मोठ्या थाटा माटात जीवन जगताना आपण पाहतो आहे. तर या सगळ्या गोष्टींचा किंवा आपल्याला जे फलित प्राप्त झालाय किंवा आज जे सूर्याचे दिवस आपल्या वाट्याला आलेले आहे याचं सर्वस्व श्रेय जर कोणाला जायचं असेल तर ते केवळ आणि केवळ म्हणजे आपल्या बोधिसत्व असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते.